राज्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून जांभळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता जांभळे गावठाण ते पादर तलाव नंबर 1 तुळशीवपर्यंत जो रस्ता आहे त्यातून 15 वित्त आयोगातून जवळपास 1,22,732 इतकी रुपये इतकी निधी मंजूर झाला होता मुरमीकरणासाठी. त्यानंतर त्याचं ऑनलाईन पद्धतीने टेंडर पण झालं. भूषण ढोकरे या ठेकेदारांनी त्याचं टेंडर देखील केलं, परंतु त्या रोडवरती जो काही निधी मंजूर झाला होता त्याच्यातला एकही ट्रॉली मुरम न टाकता त्यांनी गावात इतरत्र ठिकाणी 40 ट्रॉली मुरम टाकला असं त्यांचं म्हणणं आहे. त्या म्हणण्याला आम्ही सहमती देतो. जर त्यांनी 40 ट्रॉली या ठिकाणी मुरम गावात टाकला तर त्याचा कोणत्याही प्रकारे ग्रामसभेचा ठराव नाही किंवा कोणत्याही प्रकारे जी सदस्यांची मासिक मीटिंग होते त्याचा कोणत्याही प्रकारचे ठराव या ठिकाणी त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे तसा किंवा तो तसा घेण्यात आलेला नाही आहे. जरी आज या ठिकाणी रोडच्या कडेला किंवा आमची बौद्ध वस्तीच्या ठिकाणी काळेवाडी मंदिराच्या समोर त्यांनी मुरम टाकला असे म्हणतात तर साधारणतः 700 रुपये ट्रॉली भरईसह जे सी बीच्या खर्चासह 700 रुपये ट्रॉलीच्या हिशोबाने त्यांनी 40 ट्रॉली असा मुरम टाकला असं म्हणतात. त्याला आम्ही ग्रामस्थ आणि उपोषण करता म्हणून मला ही गोष्ट मान्य आहे, परंतु 700 रुपये ट्रॉलीने जर तुम्ही तो मुरम टाकलाय 40 ट्रॉली टाकलाय तर साधारणतः त्याचे 28,000 रुपये होतात आणि तुम्ही त्या ग्राम संबंधित ठेकेदाराला 1,22,732 इतकी रक्कम तुम्ही कोणत्या बेसवरती अदा केली आणि ही रक्कम त्याला दिल्याच्या ग्रामसभेमध्ये म्हणजे त्यांच्या मासिक सभेमध्ये सर्व सदस्यांच्या सह्या आहेत तर काही सदस्य आता आपल्याकडे